नमस्कार मंडळी, मी अक्षदा मयूर टोंगे हॅशटॅग व्लॉग वाईब्स मध्ये तुमचं स्वागत करते. तर सकाळ सकाळचे 7:15 वाजलेले आहेत, तुम्ही बघू शकता. एक मिनिट. ओके, तर हे गोष्ट सकाळी लवकर उठण्याचे ह्या कारण की आम्ही चाललो आहोत तळोजा मच्छी मार्केटला. मी आणि ऋषी चाललो आहोत तळोजा मच्छी मार्केटला कारण की आज गटारी आहे आंटी सेलिब्रेट करायची. आंटी मच्छी न खाल्ल्याने म्हणजे न खाल्ल्याने भरण्यापेक्षा मच्छी नाही असं झालं नाही पाहिजे गटारीला. सो मग विचार केला की मच्छी मार्केटला जाऊया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. सो मच्छी आणायला आम्ही चाललो आहोत तळोजा मार्केटला. सो आजचा व्लॉग असणार आहे पूर्ण तळोजा मच्छी मार्केट. ओके, तर चला आपण डायरेक्ट गाडीवर भेटू. बाय. मस्त होती चहा आणि असं फ्रेश वाटतं आता थोडस. आता डायरेक्ट जातो तळोजा मच्छी मार्केटला आणि आपल्या मेन मुद्द्याला हात घालतो, म्हणजे व्लॉग सुरू करतो. आपला जो आजचा व्लॉग आहे तळोजा मच्छी मार्केट ते शूट करायला सुरू करतो. एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे तळोजा मच्छी मार्केटचं? लोकेशन आहे ना हा मुंब्रा तळोजा, मुंब्र्यापासून पनवेला जायला हायवे लागतो हा वाला, त्याच्या अगदी समोरच आहे आणि काय डिफिकल्ट पण आहे. हा एकदम रोडवरच आहे बघा, हे समोर तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे आणि तिथे ऑलमोस्ट अख्ख्या तळोजाचे माणसं येतात मच्छी घ्यायला. तळोजाचे नाही, सगळीकडून सगळीकडून येतात. हा ऑलमोस्ट पुण्यावरून, माझा एक मित्र अशी दिवाळीवरून आलेला मच्छी घ्यायला खास. म्हणजे हे ऑलमोस्ट भाऊच्या धक्क्यासारखंच फेमस झाले. इथे फ्रेश मॅडम या चार पीस. अरे भाई प्लीज मॅडम, पापलेट आहे. सुरमई आहे का? हा 200 ग्रॅम सुरमई मोठी खपली बोला, थोडा पहिले याला मोठ्या सुरमई नंबर आहे बघा. 150 ग्रॅम इथे 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 फ्रेश पापलेट आहे बघा. 150 ग्रॅम पापलेट आहे, 800 ला किलो आहे, एकदम फ्रेश माल आहे. हा भांगरा आहे बघा, 250 रुपये किलो, एकदम फ्रेश. दादा दोन मिनिट द्या, पहिला माल नव्हता आहे, सोना पोचवा लागेल. हे जितारा आहे बघ, 550 रुपये किलो, 550 रुपये किलो जितारा आहे. हे ताम मच्छी आहे, 600 रुपये किलो. ₹250 वाली किलो कोणती होती? 450 ला किलो टायगर, टायगर फ्रेश आहे. पूर्ण मच्छी मार्केट असा आवरलेला सर. 400 रुपये किलो, जिथे किलोवर मच्छी मिळतो. ₹380 किलो देत का तू? 280 ला किलो. 280 ला किलो. हा म्हणजे कंपॅरेटिव्ह प्राइस पण आहे ना, तेवढे बारकाय कमी पण भरणार रे. पावणे 3 किलो काय करायचं मला म्हणजे बघ तू कसा घेतो, खूप मोठी आहे आणि साडेतीनशे जिवंत कशी आहे ही?
ऑलमोस्ट याचे बोंबिल व डेंजर वाले कसले फेमस कसे आहेत बोंबिल आणि हे कशी कोलंबी 400 रुपये किलो टायगर प्रॉन्स 400 रुपये किलो ही 350 ची आहे ना घेऊ मी हा घे ना ही द्या ना 1 किलो 350 रुपये किलो ही 1 किलो द्या ना ही कशी कोलंबी 350 1 किलो 1 रुपया 350 किलो 1 किलो माझ्या पण पायावर उडाला ते असतंय कुठे गाडीच्या अरे काय रुपये किलो अरे मॅडम जिताडा 500 रुपये किलो जिताडा नकोय एकदम फिरे जिताडा सुरमई हवी आहे सुरमई नाही कसे बोंबिल 350 रुपये किलो 350 किलो ओके आणि खेकडा 600 ला किलो 600 बोंबिल 350 रुपये किलो सुरमई नाहीये ना पावसाने वाट तर खूप लागली आहे पण जो मच्छी घ्यायचा क्रेज आहे फ्रीजरची फ्रीजरची आहे फ्रीजरची फ्रीजरची हलवं आहे ते पापलेट आहे काबुली आहे का काबुली काबुली विचार ना नाही सुरमई फ्रेश नाही घरी विचार काबुली लावतो काबुली पपेट कसे आहेत खेकडे मोठे मोठे कपडे आहेत छोटे पपेट आहे सुरमई आहे सो ही 500 रुपये किलोने आपल्याला सुरमई आहे पण ती फ्रीजची असल्यामुळे आपण नाही घेतो आम्हाला सुरमईच हवी होती सासा मला एक गोड स्माइल मिळाली आहे हा काय प्रकार आहे हे बोलो काय बोलो कसं आहे 350 रुपये किलो अच्छा आणि बोंबिल आहे हे बोंबिल 300 रुपये किलो अच्छा आणि हा कोणता मासा आहे कसला 100 रुपये किलो 100 रुपये किलो आणि हा हे 50 रुपये किलो काले मासे काळा मासा किती रुपये किलो 50 रुपये बाई स्वस्त आहे हा खूप काळा मासा ऋषी काळा मासा 50 रुपये किलो आहे आईच आवडताय काय करा दीप गिफ्ट द्यायचं खायला हजार रुपये वर्ष जमेल तिचा सुकी मच्छी म्हणून खा काळा मासा अरे कोण उचलत हे लोक आईला करायला सो हे असं मच्छी मार्केट आहे आणि खूप भारी आहे म्हणजे आता श्रावण नसता तर मी पण खरंच घेतली असती इथून कोलंबी फ्रीज करून ठेवली असती आणि रविवारी तर इथेच होता मी सोमवार किंवा नाही सोमवार पण नाही सोमवारी नाही खात आम्ही बुधवार किंवा शुक्रवार झाली असती जसं सोलून त्याला आले लसूण पेस्ट वगैरे लावून ठेवली असते डायमंड खपला डायमंड खतम हे लोक मॅडम डायमंड दिखाओ पब्लिक को आज हा डायमंड खतम हुआ फटाफट चलो 1-1 किलो का भरे जाए जितारा दिखो इधर दिखो पब्लिक का आने तक इतना सस्ता रहता है
₹550 किलो कोलंबी कशी आहे? 500 भी रेट आहे, 600 भी रेट आहे, 550 एक किलो कोलंबी, 280 लावले, 280 म्हणजे इथून फिश घ्यायचं. आणि ही लाईन आहे ना, ही फक्त कटिंग करून देणारी आहे. इथे फक्त मच्छी कट करून मिळते. सो मग तिथे फक्त विकली जाते ह्या इथे. आणि कटिंगसाठी प्रॉपर हा वेगळी ही एक लाईन आहे, जिथे जेणेकरून इथे आपली मच्छी कट करून मिळते. सो पाऊस आलेला जितडा घेऊ चालेल. मला काही प्रॉब्लेम नाही, मी सगळा मासा खाते. हा द्या ना एक बाकी दादा. तुम्ही ₹1000 दिला, 3 किलो कोलंबी. इथे बार्गेनिंग बिलकुल होत नाही. म्हणजे मी पण बार्गेनिंग करण्यात एक्सपर्ट आहे, पण इथे बार्गेनिंग बिलकुल होत नाही. कारण की त्यांच्याकडे खूप कस्टमर आहेत मच्छी घेण्यासाठी. त्यामुळे जरी आपण ₹50 कमी कर म्हटलं तरी सुद्धा ते लोक नाही करत. सो आम्ही जिताडा घेतोय, कारण की आम्हाला सुरमई कुठे भेटली नाहीये व्यवस्थित. त्यामुळे विचार केला की फायनली जिताडा घेऊया. जिताडा जिताडा द्या ना एक किलो. एक किलो नाही, जोरामध्ये आम्हाला दाखवतो की बघ 660 रुपयाचा. छोटा नको, छोटा घ्या ना. छोटा छोटा नाही बाय, छोटा नाही. हा हा दे, हा दे, मी सांगतो ते बोल ना. छोटा नाही, जो वजन आहे वजनाचा हिसाब जोराचा आहे का? 550. अच्छा, म्हणजे कट करून नाही मिळत आहे, अख्खा मासा उचलायचा घ्यावा लागतो. 320 अच्छा, कट करून नाही मिळतो. किती किती आहे? किती झाले? 750. ही बघा 280, 400. सो आम्हाला फायनली ₹6 डिस्काउंट मिळालेला आहे. अरे काय करणार, आम्हाला महाग आलेला आहे. ₹720 आम्ही घेतलेला आहे जिताडा, आणि 350 ची कोलंबी, म्हणजे ₹1000 आम्ही मच्छी घेतलेली आहे. आणि ओव्हरऑल सगळं आम्ही एक्सप्लोअर पण करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि आता इथे ऋषी उभा आहे कटिंग साठी. आता आम्हाला इथे फिश कट करून मिळणार. सो आम्ही मुशी पण घेतलेली आहे ₹250 किलोने. आणि त्याच्यामध्ये ह्या अशा दोन आल्यात का रे? दोनच आल्या. त्याच्यावर त्यामुळे की आपण म्हणले सो फायनली मच्छी घेऊन झालेली आहे. आणि आता आम्ही निघालो बॅक टू होम, घरी जायला निघालो आहे. हे असं मच्छी मार्केट आहे. हे तळोच्या मच्छी मार्केट म्हणून खूप जास्ती फेमस आहे. तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. आणि खूप अशी फ्रेश, आणि ते लोक खरं सांगतात की ही फ्रीजची मच्छी वगैरे आहे असं. म्हणजे आपल्याला फसवत नाही. ही मला एक गोष्ट आवडली. आम्ही सुरमई विचारेल तर सांगितलं त्यांनी, सुरमई आहे पण ती फ्रीजची आहे, चालत असेल तर घ्या. तर आम्ही नाही घेतली, पण त्यांनी फसवलं नाही आम्हाला. म्हणजे ज्यांना अगदीच मच्छीच्या बाबतीत काही कळत असेल तर त्यांनी अगदीच ट्रस्ट ठेवून इकडे येऊ शकता. ह्या लोकांनी चांगला असा रिव्ह्यू दिला की ही फ्रेश नाही. भरपूर मच्छी घेतो, गटारी आहे. चलो बाय बाय. तुम्ही इथे बघू शकता ही केवढी मोठी कोलंबी आहे. आणि हा फुल गुबगुबीत गुबगुबीत 600 रुपये किलो. अच्छा, त्याची गागोळी पण आहे का? आणि ते काय आहे? किलो मध्ये 14 येते. 14 पीस येणार एक किलो मध्ये. नको ऋषी चावेल. हे पण एकदम छोटी छोटी आहे, चवीला एवढी आहे. अरे बापरे. सो आम्ही आलेलो आहोत. हे असं मार्केट आहे पूर्ण.
हो फायनली आम्ही घरी आलेलो आहोत आणि आम्ही घेतलेली आहे कोलंबी मुशी आणि जिताडा. जिताडा 2 किलोचा वर गेलेला आहे आणि मुशी आणि कोलंबी 1-1 किलो घेतलेली आहे. आणि ह्या व्लॉग मधून तुम्हाला थोडीफार जरी इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर माझं चॅनल नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. #vlogvibes